सर्वांना नमस्कार. सकाळची आणि माझी मैत्री तशी खूप जुनी आहे. म्हणजे सुरुवातीला आधी लेख प्रसिद्ध व्हायचे, मग साप्ताहिक सकाळ, सकाळ सप्तरंग, असं करत करत सकाळ प्रकाशन, इथपर्यंत ही मैत्री आली. आणि आता सकाळ प्रकाशननी माझी एकूणात 5 पुस्तकं काढली आहेत आणि 6वं पुस्तक हे आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सगळ्यात पहिलं जे पुस्तक आहे ते आहे पहिली 8 वर्षं. नावाप्रमाणेच जी काही छोट्या बाळांच्या जन्मापासूनची जी पहिली 8 वर्षं असतात, तर ती मेंदू संशोधनाच्या दृष्टीने, मेंदू विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. आणि मेंदू संशोधनाने याच्यावर खूप प्रकाश टाकलेला आहे की नक्की या वाढीच्या वयामध्ये नक्की मेंदूमध्ये काय होत असतं. तर हे एक पुस्तक आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते आहे टीनेजर्सच्या मनात. म्हणजे 8 वर्षं जेव्हा संपतात, पहिली 8 वर्षं जेव्हा संपतात, तेव्हा आजकाल असं म्हटलं जातं की ज्याला आपण पूर्वी टीन एज म्हणजे 13 to 19 असं म्हणायचो, तर आता खरं तर 9 ते 13 हे वय आहे ते प्री टीन इयर्स असं म्हटलं जातं त्याला. तर ते एक पुढचं पुस्तक की टीनेजर्सच्या मनात. मग आता हे मोठं झालेलं जे मूल आहे, म्हणजे शिंग फुटलेलं जे मूल आहे, तर त्याला आपण कसं सांभाळूया किंवा ते असं का वागतं आहे, या सगळ्याची चर्चा त्या टीनेजर्सच्या मनात या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. या वयोगटालाच लागून असलेलं तिसरं पुस्तक म्हणजे @20 वयाच्या विशीच्या उंबरठ्यावरच्या तरुणांशी संवाद. तर हे पुस्तक हे थेट मुलांशी संवाद असं आहे. आणि साधारणपणे विशीच्या उंबरठ्यावर म्हणजे जेव्हा करिअरचा खूप विचार केला जातो, भावी काळाचा खूप विचार केला जातो, मला कसं आयुष्य हवं, मी माझं आयुष्य कसं ठरवणार, या सगळ्या जो एक म्हणूया आपण की स्वसंवाद मुलांचा चालतो, तर त्या संवादात त्यांना खूप मदत करणारं असं हे पुस्तक आहे @20. याशिवाय जे एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे भावनांच्या जगात. अगदी लहानपणापासून ते आपल्या मनामध्ये खरं तर भावना सदैव वास करत असतात. अशी फार कोणत्या वेळा नसतात की आत्ता माझ्या मनात कोणतीच भावना नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण मेडिटेशन करतो किंवा त्या पातळीवर जातो, तेव्हा एक निर्विचार, निर्भावना अशी एक स्थिती कदाचित होऊ शकत असेल. पण तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत यांचं मेंदूशास्त्रीय महत्त्व काय आहे, आणि ते प्रस्तावनेत मांडलं आहे की जे वेगवेगळे केमिकल्स आहेत जे भावनांशी रिलेटेड आहेत, म्हणजे ते केमिकल्स सिक्रेट होतात आणि मग आपल्या मनात भावना निर्माण होतात, किंवा कधी कधी भावना आधी निर्माण होतात आणि अकॉर्डिंगली ते केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतात. तर ही सगळी प्रस्तावनेचा भाग आहे. पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये मुलांशी बोलत असताना, सकाळची सगळी घाईची वेळ असताना, किंवा मुलांचं काहीतरी छान घडत असताना, किंवा मुलं अगदी काहीतरी उपद्रव करतात, तर अशा सगळ्या वेळेला भावनांचं आपलं कार्य काय आहे आणि त्या त्या वेळेला आपण कसं करूया त्या भावना समजून घेऊन, हा सगळा एक प्रकारे इमोशनल इंटेलिजन्सचा हा सगळा भाग या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. या 4 पुस्तकांच्या शिवाय अजून एक पुस्तक आहे, ते म्हणजे मेंदूचा पासवर्ड. माझा जो PhD अभ्यासाचा, कन्सल्टन्सीचा हा जो सगळा विषय आहे, हा विषय म्हणजे ब्रेन बेस्ड लर्निंग हाच आहे. आणि त्यामुळे मला या संपूर्ण अभ्यासातनं काय मिळालं आजवर, आपल्या मेंदूचे वेगवेगळे एरियाज, त्या वेगवेगळ्या एरियाजनुसार चालणारं आपलं काम, आपल्या मेंदूमध्ये असलेल्या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्ता आपल्याला जर शोधायच्या असतील तर त्या कशा शोधायच्या, इथपासून ते आपल्या विचार, भावना, वेगवेगळ्या वयात मेंदू कसा ॲक्ट करतो, असा सगळा खूप मोठा ऐवज हा मेंदूचा पासवर्ड या पुस्तकामध्ये आहे. कारण आपण आपला मेंदू समजून घेतला तर आपल्याला निदान आपण आपल्या मेंदूशी नीट वागतोय का चुकीचं वागतोय, अशा पद्धतीचा एक पासवर्डच आपल्याला मिळेल की जेणेकरून आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य जपता येईल. तर असे सगळे पुस्तकं माझी सकाळतर्फे आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. आणि आईची डायरी या नावाचं एक 5वं पुस्तक, अजून एक 6वं जे पुस्तक आहे ते आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. तर आत्ता नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पालकत्व हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. जर आपण स्वतः कुणाचे पालक नसू, पण ही सगळी समाजातली जी पिढी आहे, नवीन पिढी आहे की ज्याला आपण उद्याचं नागरिक म्हणतो, तर ह्या पिढीशी आपला कुठला ना कुठल्या तरी नात्याने संबंध येतोच. तर हे नातं आपण अजून समृद्ध कसं करूया,
आणि 24/7 आपण पालक असतोच, पण त्या ही परिस्थितीत आपण आपल्या स्वतःला कसं जपूया? आपण म्हणजे नुसतं मुलांना वळण लावण्याची गोष्ट नसते, आपल्याला पण वळण लावण्याची गोष्ट असते. ते फक्त पालक म्हणून नसते, तर फक्त माणूस म्हणून सुद्धा असते. तर एक कोर आपला मेंदू लक्षात घेतला की या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात येतात. या वर्षीच्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या पुस्तकांची ओळख तुम्हाला करून देते आहे, तर अवश्य ही सगळे पुस्तकं बघा, चाळा, विकत घ्या. आणि मला बऱ्याचदा जेव्हा असं लोक सांगतात की हे पुस्तक मला प्रेझेंट आलं, किंवा तुमचं पुस्तक मला माझ्या मुलीने दिलं, किंवा माझ्या आईने दिलं, किंवा गिफ्ट म्हणून मला हे पुस्तक आलं, तर त्यावेळेला खरोखर खूप आनंद होतो. तर त्यामुळे आपल्या स्वतःसाठी ही पुस्तकं आहेत, पण तशीच दुसऱ्यांना जे जे आपल्या जवळचे आहेत त्यांना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा तुम्हाला या पुस्तकांचा खूप उपयोग होईल. तर असाच प्रेम करत राहा. धन्यवाद.